नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 22 नोव्हेंबर सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी श्री क्षेत्र पिंपळनेर येथे केले. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत निळोबारा यांच्या राहत्या वाड्याच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाथर्डी तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत नगरमधील सुदर्शन कोतकर यांनी अंतिम विजेतेपद पटकाविले. अंतिम कुस्तीची लढत सुदर्शन कोतकर विरुद्ध बाळू बोडके यांच्यात लाल मातीच्या आखाड्यात झाली. संवादात चाललेल्या कुस्ती स्पर्धेत कोतकर यांनी घुटना डावावर बोडके याला चितपत केले. तर या कुस्ती स्पर्धेत नगरच्या मल्लांनी मैदान गाजवले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात रिक्त असणारे मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकाऱ्या पदाच्या जागा पदोत्तीर्ण भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असणाऱ्या पदवीधर आणि प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून सध्या त्यावर हरकती घेण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरीस मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी हे पद भरण्यात येणार आहे. राऊरी मांजरे रस्त्यावर आरडगाव येथे समोरासमोर 2 मोटरसायकलच्या जबरदस्त धडकेत 7 जण जबर जखमी झाले आहेत. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.